टोटा ट्रक अपघातात युवक ठार धारवाड येथे अपघात तिघे जखमी तर मृत युवक खडकलाटचा साहित्य आणण्यासाठी बेंगलुर ला जात असताना हुबळी धारवाड मार्गावर झालेल्या टोयाटा इटाईंज व ट्रक अपघातात युवक ठार झाला तर तिघे जखमी झाले व्यंकटेश अशोक पाटील वय पंचवीस असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे या घटनेमुळे खडकलाट गावावर शोककळा पसरली आहे खडकलाट येथील व्यंकटेश पाटील सुमित सुधाकर पाटील वय पंचवीस अक्षरमेश पाटील पंचवीस व गणेश शंकर हेगन्ना वय पंचवीस हे चौघे पंच युवक बेंगळूर येथे कामाला आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केल्यामुळे सदर युवक खडक सात रोजी टोयाटा वाहनाने बेंगलुर ला जात होते या दरम्यान धारवाड नजिक येताच समोरून जाणारा ट्रक न दिसल्याने कार चालकाचा ताबा सुटून ट्रक ला मागून जोराची धडक बसली यात व्यंकटेश याला गंभीर दुखापत झाली तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले सर्वांना तत्काळ धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथे शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमींना धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थेच्या एस डी एम रुग्णालयात हलविण्यात आले येथे उपचार सुरू असताना दिनांक नऊ रोजी पहाटे व्यंकटेश याची प्राणज्योत मालवली तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत सदर घटनेची नोंद धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत व्यंकटेश हा एकुलता एक व घरातील करता होता व्यंकटेश याच्या पश्चात आई व वडील बहीण असा परिवार आहे